सुनीता विलियम्स ज्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळामध्ये गेली आहे त्या स्पेसक्राफ्टमध्ये नेमकी काय बिघाड झाली आहे, सुनीता विलियम्सला आणखी किती दिवस अंतराळात राहावे लागणार आहे, त्यांना पृथ्वीवर सुरक्षित आणण्यासाठी नासा कोणकोणते प्रयत्न करणार आहे, अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर पाहूया. अंतराळामध्ये असलेले स्पेस स्टेशनवर पृथ्वीवरून ॲस्ट्रॉनॉट ये जा करत असतात. अशाच एका मोहिमेमध्ये अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांना बोईंग स्टाइलिनर स्पेसक्राफ्टने त्यांना सुरक्षित आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये उतरून त्यांना 7 दिवसात मिशन कम्प्लीट करून परतायचे होते. मात्र स्पेसक्राफ्ट जेव्हा स्पेस स्टेशनला जोडले गेले तेव्हा त्यांना त्या स्पेसक्राफ्टच्या काही मोटारमध्ये बिघाड आढळून आली, म्हणजे त्याचे काही थ्रस्टर व्यवस्थित कार्यरत नव्हते. या व्यतिरिक्त त्या स्पेसक्राफ्टमधून हेलियम वायूची गळती होत होती. हेलियम हा असा वायू आहे जो सिस्टीमला थंड ठेवण्याचे काम करत असतो. सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांची 7 दिवसाची मोहीम आता 1 वर्ष चालणार आहे, म्हणजेच ते पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्पेसएक्सच्या क्रू 9 नावाने एक मिशन पाठवणार आहे. त्यामध्ये 4 ॲस्ट्रॉनॉट बसण्याची क्षमता असेल. पृथ्वीवरून फक्त 2 अंतराळवीरांना स्पेस स्टेशनमध्ये नेणार आहे आणि परत पृथ्वीवर वापस येताना सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांना सोबत घेऊन पृथ्वीवर परतणार आहे. आणि बोईंग स्टाइलिनर हे स्पेसक्राफ्ट कोणत्याही मानवाशिवाय पृथ्वीवर परतणार आहे. अशा प्रकारे हे मिशन चालणार आहे. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.